नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि संघाच्या शिकवणीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा धादांत खोटे बोलत आहेत. उद्या राहुल गांधींचं जे संविधान संमेलन कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आहे, त्या सभागृहामधून काँग्रेसच्या यूट्यूब हँडलवर आणि सगळ्या याच्यावर लाईव्ह फीड जे आहे ते माध्यमांना मिळणार आहे. त्यामुळे माध्यमांनी यांच्या फेक नरेटिव्ह, खोटं बोल, रेटून बोल या प्रचाराला बळी पडू नये अशी आमची माध्यमांना विनंती आहे. आणि आता एक दुसरी गोष्ट पण महत्वाची आहे की ती रेशीम बागेत होत आहे, कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये होत आहे, आणि त्याच्यामुळे घर में घुसके जे म्हणतात ना तसा प्रकाराच्या ला घाबरून हे लोक आता वेगळा आणि फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यांनी पहिले हे सांगावं की नरेंद्र मोदींनी 11 वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान म्हणून कधीही प्रेस कॉन्फरन्स का घेतली नाही, मग ते घाबरतात का की त्यांनी प्रेसला दाबून ठेवलेलं आहे, कारण प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये आम्ही तळाला आहो, एकदम जितके देश आहेत त्याच्या तळाला आहो आम्ही एकदम. गोदी मीडिया नाव कसं भेटलं, सुप्रीम कोर्टाला सुद्धा अनेक वेळा ह्या झहरी डिबेट्स कशा होतात आणि कशा पद्धतीनं एक एक सिंगल नॅरेटिव्ह चालतो हे असं का म्हणावं लागलं, या सगळ्या गोष्टी देशाच्या समोर आहेत. राहुल गांधींनी त्या तुलनेमध्ये कितीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, कितीतरी इंटरव्ह्यूज दिले, सगळ्या प्रश्नांना ते उत्तर देतात आणि प्रेसला हे सुद्धा आठवण करून द्यायला घाबरत नाही की तुमच्या स्वातंत्र्यासाठी मी लढतो आहे, तुम्ही घाबरू नका, गलिबल होऊ नका. हे सांगणारे राहुल गांधी, डरो मत, मोहब्बत की दुकान खोलने जा रही है नागपुर में रेशीम बाग में.